उल्हासनगर एक येथील विठ्ठल रखुमाईचं मंदिर जे बिरला मंदिर म्हणून ओळखलं जातं, आषाढी एकादशी निमित्त या ठिकाणी भक्तांचा जनसागर पाहायला मिळाला. या मंदिराला प्रतिपंढरपूर ही मानलं जात आहे. आज मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील लाखो भक्त या ठिकाणी दर्शनासाठी आले होते. त्याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात. आषाढी एकादशीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलमय झालंय. आम्ही यावेळी उपस्थित आहोत शहाड येथील प्रसिद्ध विठ्ठलाच्या मंदिरात, ज्याला बिरला मंदिर म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी भाविक याकरिताही येतात कारण भाविकांमध्ये हे प्रतिपंढरपूर म्हणून देखील प्रसिद्ध आहे. कारण जे भाविक काही कामांमध्ये व्यस्त असल्या कारणाने पंढरपूरला विठू माऊलीचं दर्शन घेण्याकरिता जाऊ शकत नाही, ते या ठिकाणी येतात विठ्ठलाचे दर्शन घेण्याकरिता. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना ऊन ना पाऊस, कसलीही पर्वा न करता हे भाविक जे आहेत तासनतास रांगेत उभे राहतात फक्त आणि फक्त विठू माऊलीच्या दर्शनासाठी. विठू माऊलीच्या एक झलक पाहण्यासाठी हे भाविक जे आहे ती आतुरता त्यांना लागलेली असते. अर्थात त्या प्रतीक्षेनंतर जेव्हा त्यांना विठू माऊलीचं दर्शन भेटतं, ते तो जो आनंद आहे तो भाविकांच्या चेहऱ्यावर पाहण्यासारखा आहे. या ठिकाणी एक भाविक आमच्या सोबत उपस्थित आहे. खरं तर आम्ही सांगू की खूप जास्त विशेष भाविक आहेत ते विठ्ठलाचे, कारण ते त्यांना होणारा त्रास विसरून तो बाजूला ठेवून या ठिकाणी विठ्ठलाचं दर्शन घेण्याकरिता आलेले आहे. सर्वात आधी तर आम्हाला तुमचं नाव सांगा. सुनील शिवाजीकर. अच्छा, तुम्ही कुठे राहता? मारळगाव. मारळगाववरून तुम्ही इथे आलेले आहे, म्हणजे मला या ठिकाणी सांगायला खरंच खूप दुःख होत आहे की तुम्हाला चालता येत नाही तरीही तुम्ही या ठिकाणी विठ्ठलाचं दर्शन घेण्याकरिता आले. ही ओढ काय आहे, काय सांगाल याबद्दल? कारण की मला खूप आवड आहे माझं विठ्ठलांची दर्शनासाठी मी आलेलो आहे इथं. आषाढी एकादशी निमित्त मी इथं सर्व विठ्ठल भक्तांना शुभेच्छा देतो सगळ्यांना खूप खूप. तुम्हाला पण माझ्या दरवर्षी येतात हो? दरवर्षी येतो. मी गेल्या 3 वर्षापासून येतो. असं काही अनुभव तुम्हाला आला असेल विठ्ठलाचा की तुम्ही त्यांच्याकडे काही मागितलं असेल आणि त्यांनी तुम्हाला दिलं असेल काहीही, त्यामुळे तुम्ही या ठिकाणी येत असेल, जो अनुभव तुम्ही या ठिकाणी शेअर करू इच्छित? मी तसं असं काही मागितलं नाही, पण मी समाजाविषयी बाबा सगळ्यांना सुखी देव, माझ्या आईवडिलांना एकदम सोशल वर्क थोडं विचार आणि ते पूर्ण होतील. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शहाड येथील बिर्ला मंदिरात जे विठ्ठलाचं मंदिर आहे त्या ठिकाणी विठू माऊलीचं दर्शन घेण्याकरिता भाविकांची गर्दी जी आहे ती पाहायला मिळाली. आणि भाविकांनी येथे एकच गर्दी केली होती, त्यांना फक्त आतुरता होती ती विठ्ठलाच्या दर्शनाची. आणि इथे तासनतास रांगेत उभं राहिल्यानंतर त्यांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलेलं आहे. या ठिकाणी भाविकांना जेव्हा आम्ही विचारलं तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की ते स्वतःसाठी काही मागू इच्छित नाही आहेत, तर ते संपूर्ण महाराष्ट्रासाठी मागू इच्छित आहे. पाऊस नीट पडू दे, त्या जेणेकरून शेतकऱ्यांना त्रास होणार नाही, त्याचप्रमाणे ज्या काही समस्या आहेत ज्या इतर नागरिकांना भेडसावत असतात त्या समस्या उत्पन्न होऊ नये, त्या समस्या नेहमीसाठी संपून जावे, नागरिकांचं हेच साकडं होतं विठ्ठलाकरिता. एम के एन न्यूजसाठी कॅमेरा पर्सन सोनू शिंदे सोबत मी मेघना घाग, उल्हासनगर.